अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। गिनीज रिकॉर्ड के लिए घर घर में मैराथन सिंगिंग, विराग मधुमालती 22 को बनाएंगे रिकॉर्ड। नवी मुंबई के मशहूर गायक और फिल्म निर्देशक विराग मधुमालती नया गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड बनाने की तैयारी में है। घर घर के लिटिल मॉल में विराग ने 1000 घंटों की मैराथन सिंगिंग शुरू की है, जिसका समापन 22 दिसंबर को होगा। अब तक कई गिनीज रिकॉर्ड अपने नाम कर चुके विराग मधुमालती ने बताया कि सिंग इंडिया सिंग थीम पर आयोजित इस मैराथन सिंगिंग के जरिए हम बेटी बचाओ बेटी पढ़ाओ और पानी बचाओ जीवन बचाओ का संदेश दे रहे हैं। उन्होंने कहा कि संगीत प्रेमियों का जिस तरह समर्थन मिल रहा है, उससे हम इस रिकॉर्ड को बनाने में सफल रहेंगे। 15 नोव्हेंबर 2019 22 डिसेंबरपर्यंत हा सलग चालणारा स्वरांचा महायज्ञ आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, ज्याच्यामध्ये 1000 जास्त कलाकार संपूर्ण भारतातून इथे पार्टिसिपेट करत आहेत। आजवर साधारण 768 अर्ज झालेले आहेत। उद्या दुपारी 1:20 टू बी व्हेरी प्रिसाइज 1:21 आपण चायनाचा जो रेकॉर्ड आहे 792 अवर्स 2 मिनिट्सचा तो ब्रेक करणार आहोत आणि 22 तारखेपर्यंत मग आपला रेकॉर्ड एक्सटेंड होईल 895 अवर्सचा। तर हा रेकॉर्ड करण्याच्या मागे जो उद्देश आहे, आपल्या भारताचा एक भारताच्या कॅपमध्ये परत एक फेदर लावायचा, त्यांना एक मानाचा मुजरा भारताला देण्याचा, सोबत जे बरेचसे उपक्रम आहेत जसं ऑर्गन डोनेशन आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ आहे, सेव वॉटर सेव ट्रीज, कॅम्पस विथ हेल्मेट, ब्लड डोनेशन, ग्लोबल वॉर्मिंग, हे जे बरेचसे इश्यूज आहेत आपल्या भारतामध्ये, आपल्या म्हणजे इन जनरल सगळ्या वर्ल्डमध्ये, तर याला ॲड्रेस करण्याचा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे। त्याचसोबत जे नवोदित कलाकार आहे, जे चांगली प्रतिभा आपल्या देशामध्ये आहे, त्यांना एक छान प्लॅटफॉर्म, इंटरनॅशनल दर्जाचा प्लॅटफॉर्म देण्याचा आमचा मानस आहे। तर हे सगळे मिळून बेसिकली ह्या कार्यक्रमाची आम्ही योजना केली होती आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट पीपल आर सो एक्सायटेड, दे आर कमिंग अक्रॉस इंडिया टू पार्टिसिपेट इन दिस आणि दे आर व्हेरी एक्सायटेड अबाउट इट। आणि मला खात्री आहे की नक्कीच आपण हा रेकॉर्ड भारताच्या नावे करू आणि युवा पिढीने देखील याला जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून हा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, हा जो म्हणजे ज्या कारणासाठी आपण हे केलं आहे, तो सफल झाला पाहिजे, तो उद्देश सफल झाला पाहिजे। बता दे की विराग नवी मुंबई के सबसे युवा और बहुमुखी कलाकार हैं, जिन्होंने गिनीज बुक रिकॉर्ड के जरिए नवी मुंबई का नाम रोशन किया है। आंखों पर पट्टी बांधकर महीनों तक गायन और एक साथ 151 गायकों की रिले सिंगिंग का रिकॉर्ड भी विराग के नाम है। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।